वंचित बहुजन आघाडीने 10 मुस्लिम कॅन्डिडेटची यादी जाहीर केली आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम कार्ड फेकलंय का विधानसभेत? नाही, त्याच्यामध्ये मुस्लिम कार्ड जे फेकलेलं आहे ते आतापर्यंत महाविकास आघाडीनंच फेकलेलं आहे. आणि मुस्लिमांनी सुद्धा ते कार्ड स्वीकारून आम्ही लोकसभेच्या निवडणुकीत अनुभव घेतला की मुस्लिमांनी सुद्धा मत जिहाद करून त्यांना मतदान केलेलं आहे. त्यामुळं मुस्लिम कार्ड कोणता पक्ष फेकतो त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. आम्ही कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीचा आमची शिवसेना असेल भारतीय जनता पक्ष आहेत आम्ही त्या विचाराचे आहोत आणि त्या विचाराला अनुसरूनच गेल्या 10 वर्ष देशाचा विकास नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वात केला. पुढचेही 5 वर्ष तो विकास अखंड चालू राहणार आहे आणि महाराष्ट्रातही महायुतीच्या माध्यमातून तो विकास चालू